कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नवीन शिंदे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशाची बचत करत रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या खाऊच्या पैशातून स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठवणे हा खरोखरच स्तुत्य उपक्रम असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे जवानांनाही देश आपल्या पाठीमागे भक्कम उभा असल्याची जाणीव होईल असे प्रतिपादन कोपरगाव तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी केले. त्या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील शिंदे वस्ती नवीन या शाळेत एक राखी जवानांसाठी वर्ष 5वी या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी पोहेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आर के ढेपले, विषय तज्ज्ञ श्री सचिन म्हस्के, अंगणवाडी सेविका मंगल देशमुख, संगीता औताडे उपस्थित होत्या. खाऊच्या पैशातून स्वहस्ते तयार केलेल्या राख्या तसेच रक्षाबंधनाच्या व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देणारे भेटकार्डे तसेच स्केचेस जवानांना पाठवण्यात आले. मुख्याध्यापक सचिन आंढागडे, शिक्षक काळू मुठे, अनिता पवार यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाचे सलग 5वे वर्ष असून विविध नवनवीन शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात राबवण्यात शाळा नेहमीच आघाडीवर असते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक अमीन शेख, अहमदनगर. उपक्रम ही शाळा घेत आहे तर खरोखर देशभक्ती आणि जवानांसाठी आपण काय केलं पाहिजे याची जी जाणीव आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि या मुलींमध्ये ती भावना निर्माण झालेली आहे की आपले जे जवान आहे जे देशसेनेवर आपलं रक्षण करतात त्यांच्यासाठी आपण आपल्या खाऊच्या पैशातून राखी पाठवावी. आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या खरोखर खूप अशा विलोभनीय अशा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. खरंच त्या राख्या बघून या मुलांमध्ये एवढी कलागुण आहेत आणि त्या कलागुणांसाठी त्यांच्या दोन्ही शिक्षकांनी घेतली, तिन्ही शिक्षकांनी घेतलेली मदत मेहनत आणि त्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांनी आजचा हा जो उपक्रम आहे अस्तुत्य आहे. मला खूप अभिमान आहे या शाळेचा, सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा की सतत नवनवीन उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील आपली ही एकमेव अशी आदर्श शाळा आहे शिंदे वस्ती. मी माझ्या शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे आणि केंद्रप्रमुख आमच्या सर्वांतर्फे या सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते.